10वीचा राहिलेला भूगोलचा पेपर आणि 11वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे महाविद्यालयीन परीक्षा देखील रद्द झाल्या अशा पद्धतीचं एक संभ्रमाचं वातावरण संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. मला स्पष्ट सांगायचं आहे की कुठचीही महाविद्यालयीन एक्झाम रद्द करण्याचा निर्णय माझ्या डिपार्टमेंटने घेतलेला नाही. यासाठी 4 कुलगुरूंची नेमणूक केलेली आहे, कमिटी केलेली आहे. या कमिटीतनं जी शिफारस येईल त्याच्यानंतर या परीक्षा किती कालावधीमध्ये घ्यायच्या, कुठच्या टाईपमध्ये घ्यायच्या, कशा प्रकारे घ्यायच्या हे फायनल होईल. राज्यपाल महोदयांकडे गेल्यानंतर त्याचं फायनलायझेशन होईल आणि त्याच्यानंतरच या एक्झामच्या बाबतीमध्ये माझं डिपार्टमेंट जे आहे तो निर्णय घेणार आहे. आणि अगदीच आणीबाणीची परिस्थिती जर निर्माण झाली करोनामुळं तर भविष्यातल्या एक्झाम कशा करायच्या, ऑनलाईन करायच्या, नाही करायच्या किंवा कुठच्या पॅटर्नमध्ये करायच्या ह्याचं फॉर्मॅट अजून तरी बनलेलं नाही. पण सध्या तरी कुठच्याही परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन एक्झाम होणार आहेत आणि त्या कशा पद्धतीनं करायच्या आहेत त्याच्यावर चर्चा आणि फॉर्मॅट चालू आहे.